आमच्या सर्व महिला भगिनी पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ मंडळी पदाधिकारी आणि सर्व महायुतीचे जिल्हा अध्यक्षापासून जे सामान्य कार्यकर्ते सर्व महायुतीचा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला मेळावा आहे महायुतीचा. आणि जेव्हा महायुतीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस बीजेपी आणि शिवसेना आणि हे दोन पक्ष आणि यामध्ये सरकार महाराष्ट्रामध्ये झालेलं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके एकनाथभाई शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व अगोदर वर्षाखाली केले मुख्यमंत्री झाले एकनाथभाई शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांनी म्हणून हे महायुती ठरली. आणि भारताचे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब आणि भारताचे हे नेतृत्व करतात. आपल्या भारतामध्ये अलग अलग बऱ्याच स्कीम नरेंद्र मोदी भाईने आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या पूर्ण राज्यामध्ये राबविले आहेत. आणि हे एवढं काम एवढं चांगलं उत्कृष्ट काम या पंतप्रधान साहेबांनी आपल्या भारतामध्ये योजना मोठमोठ्या राबविल्या आहेत. आतापर्यंत 40 वर्षात काँग्रेसची सत्ता होती भारतामध्ये आणि 40 वर्षामध्ये आतापर्यंत हे योजना एवढ्या काँग्रेसच्या काळात झालेले नाही. या 2-10 वर्षामध्ये नरेंद्र भाई मोदी साहेबांनी हे भारतामध्ये एवढ्या मोठ्या योजना राबविल्या आहेत. ग्रामीण पासून शहरापर्यंत एवढ्या मोठमोठ्या योजना, एवढे मोठमोठे रस्ते, मुख्य रस्ते उद्योगाला चालना देण्यासाठी हे राबविलेले. खरंच मी त्यांना येणाऱ्या काळामध्ये 100% पंतप्रधान होणारच आहे याचे काही दुमलच नाही. सांगायचा पर्याय म्हणजे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जेव्हा शिवसेना भाजपचे युती झाली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि त्याच्यानंतर या 6 महिन्याच्या अगोदर दादाला हे काम पडलं या दोघांचं. त्याच्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी आपल्या महायुतीमध्ये आले. खरंच त्यांचं मी कौतुक करतो अजितदादा, कारण विकासाला एवढी गती आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, एवढी चांगला आलेली आहे विकास मोरा महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा झालेला आहे. सगळ्यात जास्त विकास आपल्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा झालेला आहे तुम्हाला माहित आहे. कारण मागच्या 3 वर्षामध्ये मी टीका नाही करत कोणावर, कारण 3 वर्षामध्ये जे कामं नाही झाली ते या 1.5 वर्षामध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये कामं झालेली आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यामुळे आता येणारे इलेक्शन लोकसभा आहे, जिल्हा परिषद आहे, विधानसभा आहे, आपल्याला ही महायुती आता सांगितलं तसं जिल्हा प्रमुखांनी की आपल्याला ही भक्कम मूठ आहे आणि आपल्याला ही भक्कम मूठ मजबूत करायची, आपल्याला ही तुमच्यामुळे मजबूत होणारी आहे. आणि एक सामान्य कार्यकर्ता काम करणारा हे पक्ष संघटन हा संघटन वाढू शकतो, कारण हर पक्षामध्ये संघटन वाढण्यासाठी कार्यकर्ते लागतात, त्याच्याशिवाय संघटन वाढणार नाही. त्याच्यामुळं आपापला पक्ष वाढवणार हे सगळ्याला अधिकार आहे. त्याच्यामुळं हे आज हे महायुतीचा आपण मेळावा घेतलेला आहे यासाठी घेतलेला आहे की आपली हे मूठ भक्कम झाली पाहिजे, आपली महायुती भक्कम झाली पाहिजे. जशी महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती भक्कम आहे तशी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा भक्कम झाली पाहिजे हे सगळ्या माहीत आहे तुम्हाला. त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आहे, जिल्हा परिषद आहे, महापालिका आहे, विधानसभा आहे, सगळ्याचं इलेक्शन आहे. त्याच्यामुळे सगळे म्हणून आपल्याला कामाला लागायचे, एकत्र येऊन कामाला लागायचे, भांडण तंटे आपल्याला विसरून जे उमेदवार देईल पक्ष त्याच्या 100% पाठीशी खंबीर उभं राहायचं, आपल्याला निवडून आणायचं. महापालिकेत सुद्धा शिवसेना भाजपची सत्ता आली पाहिजे आणि त्याच्या बरोबर आपला इतर घटक पक्ष सुद्धा आहेत आपल्यासोबत. रिपाई पक्ष आहे, जसं आठवले साहेब सुद्धा आपल्या महायुतीमध्ये आहेत, इतर दुसरे सुद्धा महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्याला सुद्धा आपल्याला घेऊन चालायचं आहे. कारण याच्याशिवाय आपलं महायुती भक्कम राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला मजबूत करायचे. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्य नेते आपले चिखलीकर साहेब आहेत, त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत, तसे आम्ही तुमच्या कार्यकर्त्याची 100% पाठीशी खंबीर उभे आहेत. त्याच्यामुळं
जास्त वेळ घेणार नाही. येणाऱ्या काळात आपलं लोकसभा इलेक्शन आहे, आपल्याला 100% या नांदेड जिल्ह्यामध्ये बीजेपीची जे लोकसभा लोक खासदार आपल्या बीजेपीचा झाला पाहिजे. हे शब्द म्हणजे वचन घ्यायचे आपल्याला या महायुतीमध्ये 100% या निमित्ताने आज मेळावा घेतलेला आहे. याच्यानंतर अजून महायुतीचे मेळावे होतील, आपल्याला सर्वांनाच मार्गदर्शन करायचं आहे. त्याच्यामुळं या येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला तुमच्या 100% पाठीशी राहायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजित दादा सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे घाबरायचं कोणाला काम नाही. या निमित्ताने या कार्यक्रमाला मी इथं शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं भक्कम काम करावे, या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.